किरण शंकर पवार, मराठा आक्रोश मोर्चा, सोलापूर शहर व जिल्हा। 4 जुलैला मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे, तो यशस्वीपणे झालेला आहे। मला एक खेद वाटते की 5 जिल्ह्यातले पोलीस, 5 SP, 2 IG, सोलापूर प्रशासनाचे पोलीस, हे सगळं असताना सुद्धा त्याचबरोबर तालुक्यात बॅरिकेड ही चालणी केली होती। मंगळवेढ्यावरून येताना मंगळवेढ्यात थोड्या गाड्या अडवायचं, पुढं कामतीला थोड्या गाड्या अडवायचं, परत ह्याला देगावला थोड्या गाड्या अडवायचं, आणि पुढं कमीत कमी गाड्या सोडून सुद्धा, आणि पूर्ण सोलापूरमध्ये बॅरिकेड करून संचारबंदी लावली होती, तरीसुद्धा सगळ्यांना आम्ही हुलवकनी देऊन आमचा मोर्चा सक्सेस पार पडलेला आहे। त्याचबरोबर आता परवा आमच्या ज्या मागण्या होत्या, मराठा समाजाला OBC मधलं आरक्षण, त्याचबरोबर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी, सारथीला 2000 कोटी, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती, आणि जे 42 बांधव शहीद झाले त्यांच्या घरच्यांना अजूनसुद्धा नोकऱ्या मिळाल्या नाहीत, त्यांच्या घरच्यांना शासकीय महसूल खात्यामध्ये नोकरी आणि त्यांच्या कुटुंबातील 10-10 लाख रुपये द्यावे, ही पण आमची मुख्य मागणी होती। आणि जेवढा यांनी ताण काढलीत पोलीस प्रशासनाने आणि मोर्चा अयशस्वी करावा म्हणून काही अदृश्य शक्ती असेल किंवा काही हितचिंतक असतील, त्यांनी अफाट प्रयत्न केला, तरीसुद्धा आम्ही आदरणीय अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा यशस्वीपणे आम्ही पार पडलेला आहे। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर सोलापूरमध्ये आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीत आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, सकल मराठा समाज अशा सगळ्या संघटनेला आम्ही बोललो होतं, आणि त्या बैठकीत आम्ही असं ठराव केला की मराठा आरक्षणासाठी ज्यांनी पहिलं बलिदान दिलं 1982 साली कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी, त्यांचे चिरंजीव जे या महाराष्ट्रामध्ये 25,000 उद्योजक घडवलेत महामंडळामार्फत माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरमध्ये मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येतो, आम्ही एकमताने निर्णय घेतला आणि 4 तारखेला आम्ही तो मोर्चा यशस्वी करून दाखवला। नोव्हेंबरमध्ये राज्यातल्या 40 समन्वयक संघट आमची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसोबत आमची व्हिडिओ कॉन्फरन्स होती, त्या बैठकीला अशोक चव्हाण होते, उद्धव ठाकरे साहेब होते, मुख्य सचिव होते, आणि मी त्या स्वतः बैठकीला तिथं होतो। मी स्वतः उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केली की उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत अशोक चव्हाण हे समाजासाठी वेळ देत नाहीत, सुप्रीम कोर्टात आपला वकील हजर होत नाही, 1 वर्ष झालं वकील तारीख वाढून घेत आहे, तुम्ही उपसमितीचे अध्यक्ष बदलून समाजासाठी जो वेळ देईल अशा व्यक्तीला तुम्ही अध्यक्ष करा, आम्ही विनंती करत होतो। शेवटी उद्धव ठाकरे साहेबांनी त्या मागणीकडे आमच्या दुर्लक्ष केलं आणि मराठा समाज हा मागास आहे हे सुप्रीम कोर्टात सिद्ध करण्यात आपण सरकार अपयश राहिलं, त्यामुळं मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं। आता मराठा समाज आरक्षण रद्द झाल्यानंतर गायकवाड जो मागास अहवाल होता तो सुद्धा रद्द झाला आहे। आता राज्य सरकार हे केंद्र सरकारकडे ढकलत आहे की केंद्राचं कर्तव्य आरक्षण देणं, पण पहिला ह्या राज्य सरकारचं कर्तव्य काय आहे की बाबा राज्य मागास गठीत करणं, मराठा समाज हा मागास आहे सिद्ध करून ते विधानभवन विधानसभेमध्ये ते हे करून राज्यपालला देणं, राज्यपालमार्फत ते केंद्राकडे देणं हे पहिलं त्यांचं काम आहे। आज आपण केंद्राकडे गेलं तर केंद्र काय म्हणणार, राज्याकडनं आमच्यावर शिफारस आली नाही आहे, मागास आयोगच आला नाही आहे, मग आम्ही कसं कोणत्या ह्याच्यावर निर्णय घ्यायचा? त्यामुळे माझी राज्य सरकारला पहिली विनंती आहे की आपण राज्य मागास आयोग गठीत करून तो मराठा समाज मागास आहे तुम्ही असा अहवाल केंद्राकडे पाठवा। दुसरी आमची मागणी अशी होती, कैलासवासी अण्णासाहेब महामंडळ हे 1997 मनोहर जोशींनी स्थापन केले होते, 1997 पासून ते 2016 पर्यंत फक्त 1.5 उद्योजक घडले होते, ज्या 58 मोर्चे निघाल्यानंतर त्या ज्या जे महामंडळ बंद पडत जे घाईल आलं होतं ते परत एकदा मोर्चाचं दखल घेऊन ते मांडव परत चालू करण्यात आला, आणि त्या महामंडळावर नरेंद्र पाटील साहेबांची नियुक्ती करण्यात आली अध्यक्ष म्हणून। नरेंद्र पाटील साहेबांनी राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात फिरून 25,000 उद्योजक घडवण्याचं काम ह्या राज्यामध्ये केले आहेत, आणि त्या महामंडळामार्फत आजपर्यंत साधारण 25 ते 30,000 उद्योजक तिथं घडलेले आहेत, आणि
2000 कोटी तिथं वाटप करण्यात आले आहेत, पण महाविकास आघाडी सरकार आल्यापासून आज अजून 1 रुपयाही त्या महामंडळाला दिला नाही. तत्काळ तुम्ही 1000 कोटी तुम्ही त्या महामंडळाला द्यावे, अन्यथा जेवढे 25,000 उद्योजक आहेत त्यांचं सिव्हिल रेकॉर्ड खराब होऊन ते अडचणीत येण्याच्या मार्गावर आहेत. सारथीज उपकेंद्र जे आहे ते जर तुम्ही सोलापूरला उपकेंद्र चालू करावे, जेणेकरून उस्मानाबाद लातूर मराठवाड्यातले लोक त्या उपकेंद्रामधनं त्यांना लाभ मिळेल आणि त्या वस्तू सारथीला 1000 कोटी तुम्ही तिथं तरतूद करावी. आमची यात प्रमुख मागणी होती सोलापूर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह मराठा मुलांसाठी चालू करून ते वसतिगृह शासनाच्या नियंत्रणाखाली चालवावे ही आमची प्रमुख मागणी आहे. पण सोलापूरमध्ये काही असे लोक आहेत की त्यांच्या संस्थेला ती वसतिगृहाची जागा मागत आहेत. मागचं सरकार असताना सुद्धा आमची चंद्रकांत दादा पाटलासोबत बैठक झाली होती की आपण वसतिगृह बांधून कुठल्याही संस्थेला ती जागा देऊ नका, ते कलेक्टरच्या नियंत्रणाखाली ते वसतिगृह चाललं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आम्ही तिथं केलेली आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा लढा आम्ही असं चालू ठेवणार आहे. ज्या सोलापूरचा आक्रोश मोर्चा आम्ही जाहीर केल्यानंतर 11 तालुके आम्ही तिथं दौरा केला, पंढरपूरची विठ्ठलाची पूजा केली आणि समाप्त आम्ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची पूजा करून आम्ही तिथं समाप्त केली. ह्या मोर्चामध्ये मुसलमान असतील, मातंग समाज असतील, लिंगायत समाज असतील, लोहार समाज असतील, असे अनेक संघ समाजाने आमच्या मोर्चाला पाठिंबा दिला. ह्या सरकार या पोलीस प्रशासनाला कळालं की बाबा ह्या मोर्चाला लाखोच्या संख्येने लोक येणार आहेत. महाविकास आघाडीतले काही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अशा अनेक लोकांनी हा मोर्चा हाणून पाडा पोलिसांच्या हाताशी धरून हा मोर्चा हाणून पाडायचा त्यांनी तिथं प्रयत्न चालू केला. मी ज्यास आम्हाला नोटीस आली की तुमचं हे मोर्चांची परवानगी नाकारली आहे, मला आणि माझे सहकारी किरण पोलाद तिथं नोटीस आली. पण आम्ही मोर्चाच्या आदल्या दिवशी स्वतः CP साहेबांना मी जाऊन आम्ही माझ्या सहकार्यासोबत बोललो की साहेब लाखोच्या संख्येने मराठा समाज हे सोलापूरमध्ये येणार आहे. तुम्ही 5 जिल्ह्यातले पोलीस बोलवलात, 5 SP IG बोलवलात, तुम्ही वातावरण असं एकदम दूषित करत चाला. येणार बाहेर जिल्ह्यातले लोक मोर्चेला येणार आहेत, गावातून मोर्चेला लोक येणार आहेत, तुम्ही बॅरिगेड काढा नाही तर जर तुम्ही बॅरिगेड काढला नाही तर ह्याचा उद्रेक होईल आम्ही वारंवार आम्ही सांगत होतो. पण पोलिसांनी असं नियोजन आखलं होतं की 100 लोकही त्या मोर्चाला येऊ नये म्हणून, पण आम्ही रात्रीपासून असं शेवटी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहळ्यात आम्हाला गनिमी कावा हे आमच्या रक्तातच आहे. त्यामुळे आम्ही रात्रीतून असं आमची यंत्रणा चालू केली की 10:30 ते 11 साधारण 10 ते 15,000 लोक छत्रपती संभाजी महाराज चौकात आम्ही तिथं सगळे लोक आले. म्हणून ह्याच्यानंतरसुद्धा जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत असेच गनिमी कावानी वेगवेगळे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या सोलापूर जिल्ह्यात तिथं करण्यात येतील. आजादी बचाओ न्यूज चैनल को सब्सक्राइब करने के लिए बेल आइकन पे क्लिक करना ना भूले, साथ ही साथ लाइक करें और शेयर भी करें.